महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पानटपरी दुकाने आदी ठिकाणी आरोग्य घातक असलेल्या गुटख्यांची सरासपणे विक्री होताना दिसत आहे। दरम्यान कॅम्प नंबर 2 परिसरातील व्हाईट हाऊस शेजारील गुटख्याचा साठा ठेवल्याची माहिती उल्हासनगर शहर पोलिसांना गुप्त बातमीद्वारे मिळाली आहे। शनिवारी दुपारी 3:30 पोलिसांनी धाड टाकून घरात 7,60,000 गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी सूरज प्रकाशलाल कुकरेजा व बंसल प्रकाशलाल कुकरेजा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस करीत असून पोलिसांनी शहरातील चौकातील पानटपरीवर कारवाई केल्याने गुटख्याचा मोठा साठा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असे क्राईम PI अनिल जगताप यांनी सांगितलं आहे। माननीय सहायक पोलीस आयुक्त श्री राठोड साहेब यांना बातमीदारावरून बातमी मिळाली का गुटखा सारखा लोकांना अपायकारक असा पदार्थ साठा करून ठेवलेला आहे व्हाईट हाऊस जवळ कुठे, तर त्याप्रमाणे माननीय राठोड साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि कारवाई करण्याबाबत आदेश दिले। माननीय पोलीस उपायुक्त असो व माननीय SCP राठोड साहेब व वपोनी श्री कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सांगळे, पोलीस हवालदार गगे, पोलीस हवालदार सिवास आणि मुलानी पोलीस नाईक असे आम्ही 15-25 व्हाईट हाऊस नारायण रामखानी वाचनालयाच्या बाजूस उल्हासनगर 2 या ठिकाणी आम्ही रेड केली असता त्या ठिकाणी त्याच्या राहते घरामध्ये बेडरूम वगैरेमध्ये 7,66,584 रुपयाचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असे आम्हाला भेटले। त्याप्रमाणे आम्ही 2 आरोपीवर कारवाई केलेली आहे। एक आरोपी सूरज प्रकाशलाल कुकरेजा वय 42 आणि त्याचा भाऊ बच्चल प्रकाशलाल कुकरेजा अशा 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यावर 185/22 आणि भादवी कलम 328 व इतर गुटख्याजन्य पदार्थाचे जे कलम आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। हो, बरोबर आहे, याच्यापूर्वी पण त्याच्यावर कारवाई झालेली आहे। त्याची 26 पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, सदरचा तपास चालू आहे, तपास चालू आहे, निष्पन्न होण्यावर बाकी। आवाज TV साठी सुरेख जगताप, ठाणे।